विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी, आपले माजी पालकमंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर, आपले सन्माननीय खासदार शिंगारे जी या ठिकाणी उपस्थित, आमदार आणि जिल्हाध्यक्ष रमेश अप्पा कराड, आमदार अभिमन्यू पवार या ठिकाणी उपस्थित, सर्वच मान्यवर आमचे राहुल केंद्रे आणि सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या बंधूंनो, खरं म्हणजे संभाजी भैयांनी सगळी वस्तुस्थिती आपल्या समोर सांगितली आहे आणि हे खरं आहे की आसमानी संकटापेक्षा सुलतानी संकट मोठं आहे. आज या ठिकाणी ज्या प्रकारे आपल्या भागामध्ये पाणी शिरलं, वेळेवर जर पाण्याचं नियोजन केलं असतं तर ही अवस्था आली नसती. आणि मला आश्चर्य वाटतं, संभाजी भैयांनी 15 दिवस आधी या संदर्भातलं पत्र दिलं होतं की पाणी खूप मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि हे जर वेळेवर सोडलं नाही तर अडचण होईल, पण सरकारने त्याकडे कुठलंही लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे अचानकपणे 13 TMC पाणी या धरणांमधनं सोडण्यात आलं आणि ते सगळीकडे शेतीमध्ये 5-5, 10-10 किलोमीटर आतमध्ये ते शिरलं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सोयाबीनचं अतिशय चांगलं पीक होतं, ते पूर्ण धुळीस मिळालं, खराब झालं. तीच परिस्थिती जिथे तूर होती तुरीची आहे, जिथे कपाशी होती कपाशीची आहे. अनेक ठिकाणी ऊस हा मुळासकट त्या ठिकाणी वाहून गेलाय. अत्यंत वाईट अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि दुर्दैवाने सरकारचं याकडे कुठलंही लक्ष आपल्याला पाहायला मिळत नाही. सरकार या संदर्भात बोलायलाही तयार नाही, पालकमंत्री देखील येऊन पाहत नाहीत. अशा प्रकारची अवस्था मराठवाड्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गेले 3-4 दिवस आम्ही सातत्याने दौरे करतो आणि अतिशय भीषण परिस्थिती आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, कारण शेतकऱ्याकरता उभं पीक जे असतं ते पोटच्या पोरासारखं असतं आणि पोटचा पोरगा अचानक निघून गेला तर जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख आमच्या शेतकऱ्याला उभं पीक गेल्यानंतर होतं. त्याच्या समोर एक अंधार तयार होतो आणि अशा परिस्थितीमध्ये मायबाप सरकारने त्याच्यासोबत उभं राहायचं असतं. पण आज सरकारचं अस्तित्वच आम्हाला दिसत नाही, कोणी पाहायला तयार नाही, कोणी मदत करायला तयार नाही. खरं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये विशेष मदत करण्याची गरज आहे, पण ती देखील होत नाही. विमा देखील मिळत नाही, विमा कंपन्या विमा द्यायला तयार नाही. आपल्या लक्षात असेल आमच्या काळामध्ये एकेका जिल्ह्याला 600 कोटी, 800 कोटी, 900 कोटी पर्यंत वर्षाला विमा मिळाला. आता मागच्या वर्षी या सरकारच्या काळात पूर्ण महाराष्ट्राला देखील 800 कोटी विमा नाही मिळू शकला अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. कारण सरकारचं नियंत्रणच नाही आहे. विमा कंपन्या 10वी फेल पोरांना पाठवतात आणि ते 10वी फेल पोरं त्या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना सांगतात की तुमचं काय नुकसान झालंय, मग 500 रुपये दिले तर 60% लिहितो, 1000 रुपये दिले तर 80% लिहितो. हे जे काही या ठिकाणी चाललेलं आहे हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आपल्या काळात होतं का असं कधीतरी? कधीच नव्हतं. कारण विमा कंपन्यांवर आपण त्या ठिकाणी टास्क ठेवला होता, त्यांना सांगितलं होतं खबरदार बदमाशी केली तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू. पण आता मात्र या विमा कंपन्या शिरजोर झाल्या आहेत, मुजोर झाल्या आहेत आणि यांच्या मुजोरीचं कारण केवळ राज्य सरकार आहे. कारण ज्याच्या हाती दोरी कोणी अपॉइंट केल्या, विमा कंपन्या अपॉइंट करण्याचं काम राज्य सरकार करतं. राज्य सरकार टेंडर काढतं, राज्य सरकार अटी शर्ती ठरवतं, हे सगळं राज्य सरकार करतं. मग तुम्ही जर एखाद्याला काम दिलं आणि तो नीट करत नसेल तर त्याला वटणीवर आणण्याची जबाबदारी तुमची आहे, पण ते देखील होत नाही. मागील वर्षीचा विमान आहे, या वर्षीचा विमान आहे, कुठलंही या ठिकाणी अनुदान नाही. कशा प्रकारे शेतकऱ्यांनी जगायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. आणि म्हणून संभाजी भैया तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जोरदार हल्ला या ठिकाणी चढवा. तुमच्या खांद्याला खांदा लावून मी आणि प्रवीणजी तुमच्या सोबत आहो. आणि एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, आम्ही सरकारला कालही अल्टिमेटम दिलाय की आम्हाला थेट मदत पाहिजे, आम्हाला सरसकट मदत पाहिजे, आम्हाला खात्यामध्ये मदत पाहिजे,
आणि कुठल्याही परिस्थितीत दसऱ्याच्या आत ही मदत आमच्या खात्यामध्ये पोहोचली पाहिजे, अन्यथा या उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी पूर्णपणे आम्ही सगळे मैदानात रस्त्यावर उचलू आणि खऱ्या अर्थानं या सरकारला आम्ही झोपू देणार नाही हा विश्वास तुम्हाला देण्याकरता आलो आहे. खरं म्हणजे अतिशय वाईट अशा प्रकारची परिस्थिती आहे. मगाशी आम्हाला एक आमचे काका भेटले शेतकरी आणि ते अतिशय विषण्ण अशी मनस्थितीत होते, पण मी त्यांनाही विनंती करतो आणि आपल्यालाही विनंती करतो, संकट मोठं आहे पण एकमेकाला सांभाळून घेऊ, कुठलंही आक्रित घडू नये, कुठेही चुकीचं कोणी त्या ठिकाणी काम करू नये, अशा प्रकारचं आपल्याला एकमेकाला सांभाळून घ्यावं लागेल. मी तुम्हाला आश्वस्त करतो, काय वाटेल ते झालं तरी तुम्हाला जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि या सरकारला शांत बसू देणार नाही. आणि म्हणून या ठिकाणून जाताना पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.